पहिला इतिहास अध्याय 24। अहरोन वंशजाचे वर्ग हे। अहरोनाचे पुत्र नादाब, अबिहू, एलाजार व इथामार। नादाब व अबिहू हे आपल्या बापापूर्वी निपुत्रिक मेले, म्हणून एलाजार व इथामार हे याजकाचे काम करीत। दाविदाने एलाजाराच्या वंशातला सादोक व इथामाराच्या वंशातला अहिमलेख यास त्यांची सेवेची कामे वाटून दिली। इथामाराच्या वंशजांपेक्षा एलाजाराच्या वंशजात प्रमुख पुरुष अधिक निपजले, त्यांची वाटणी येणेप्रमाणे झाली। एलाजाराच्या वंशातील पितृकुळांचे प्रमुख 16 होते आणि इथामाराच्या वंशातले पितृकुळांप्रमाणे 8 होते। याप्रमाणे दोन्ही घराण्यातले पुरुष घेऊन त्यांची चिठ्ठ्या टाकून वाटणी केली, का की पवित्र स्थानाचा अधिकार व देवाकडची सरदारी एलाजार व इथामार या दोन्ही वंशातल्या पुरुषांकडे होती। आणि लेव्यांपैकी नथने लेखक याचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी सादोक याजक व अब्याथाराचा पुत्र अहिमलेख आणि लेवी व याजक यांच्या पितृकुळांचे प्रमुख यांच्यासमोर त्यांची नावे लिहिली। एक प्रमुख घराणे एलाजाराचे व एक इथामाराचे अशी धरिली। पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली, दुसरी यदायाची, तिसरी हरिमाची, चौथी सोरिमाची, पाचवी मलकियाची, सहावी मियामिनाची, सातवी हक्कोसाची, आठवी अबियाची, नववी येशुबाची, दहावी शकण्याची, अकरावी एल्याशिबाची, बारावी याकिमाची, तेरावी हुप्पाची, चौदावी येशेबाबाची, पंधरावी बिलगाची, सोळावी इम्मेराची, सतरावी हेजिराची, अठरावी हप्पीसेसाची, एकोणीसावी पथयाची, विसावी यहेजकेलाची, एकविसावी याखिनाची, बावीसावी गामुलाची, तेविसावी दलायाची आणि चोवीसावी माजाची। इस्रायलाचा देव परमेश्वर याने आज्ञा केली होती तदनुसार त्यांचा पूर्वज अहरोन याच्या हस्ते त्यास लावून दिलेल्या विधीप्रमाणे परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यास पाळीपाळीने जावयाचा त्यांना हा क्रम लावून दिला होता। लेवीचे वरकड वंशज अमरामाच्या वंशातला शुबायल, शुबायलाच्या पुत्रातला येहदाया। रहब्याचे वंशज रहब्याच्या वंशात मुख्य इशिया। इसहारियातला शलोमोथ, शलोमोथाच्या पुत्रातला यहथ। हेब्रोनाचे पुत्र यरिया, दुसरा अमर्या, तिसरा यहजियल, चौथा यकमाम। उज्जियेलाच्या वंशातला मिखा, मिखाच्या पुत्रातला शामीर। मिखाचा भाऊ इशिया, इशियाच्या वंशातला जखऱ्या। मरारीचे पुत्र महली व मुशी। याजियाचा वंशज बनो। मरारीच्या वंशातले याजियाचे पुत्र बनो, शोहम, जक्कूर व इब्री। महलीचा एलाजार, याला पुत्र झाला नाही। किशाचे वंशज किशाचा वंशज यरहमेल। मुशीचे पुत्र महली, एदर व यरिमोत। हे लेव्यांचे वंशज आपापल्या पितृकुळांप्रमाणे होते। यांनीही आपले बांधव अहरोन वंशज यांच्याप्रमाणे दाविद राजा, सादोक, अहिमलेख आणि याजकांच्या व लेव्यांच्या पितृकुळांचे प्रमुख पुरुष यांच्यासमोर चिठ्ठ्या टाकिल्या। मुख्य पुरुषांचे पितृकुळ त्याच्या कनिष्ठ बांधवाच्या पितृकुळाबरोबर गणिले।